नमस्कार, मी सुकन्या कुलकर्णी मुने. 8 मार्च जागतिक महिला दिन. त्या सगळ्या माझ्या महिलांना, माझ्या मैत्रिणींना, माझ्या आयांना, सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आणि पुरुषांना सुद्धा खूप खूप शुभेच्छा, कारण तुम्ही आमचं त्या दिवशी खूप कौतुक करता म्हणून. आणि आजकाल जसं आपण पूर्वी म्हणायचो की संसार हा 2 चाकांवर चालतो, पण आता मात्र खऱ्या अर्थाने संसार हा 2 चाकांवर चालतो. कारण पुरुषसुद्धा स्वयंपाकघरात, घरकामामध्ये लॉकडाऊन नंतर स्त्रियांना खूप मदत करायला लागले, तेव्हा त्यांना खरं कळायला लागलं की स्त्रीची किती तारेवरची कसरत असते. त्यामुळे दोघांनाही खूप खूप शुभेच्छा. महिलांना विशेष करून मला सांगावंसं वाटतं की तुम्ही तुमची मानसिक अवस्था, शारीरिक अवस्था ही तुमची तुम्हीच नीट ठेवायला पाहिजे. कुणीतरी माझी काळजी घेत आहे असं करू नका. तुमची काळजी तुम्ही घ्यायची आहे, प्रत्येकातून मार्ग तुम्हाला काढायचा आहे. आणि जसं मी म्हटलं, फिनान्शियली सुद्धा तुम्ही तितकंच मजबूत असलं पाहिजे. जरी नवरा कमवत असला तरी काहीतरी छोटंसं एखादं काम करा, एखादा छंद जोपासा, त्या छंदातून व्यवसाय करता आला तर करा आणि तुमच्या संसाराला तुम्ही हातभार लावा. कारण आता लॉकडाऊन नंतर खूप जणांना खूप गोष्टींना फेस करायला लागलंय, खूप जणांना खूप गोष्टींना सामोरी जावं लागलंय असं मला वाटतं. त्याच्यामुळे याच्यातून आपण धडा शिकला पाहिजे आणि काहीतरी काहीतरी आपण केलं पाहिजे. स्वतःकडे लक्ष द्यायला शिका, स्वतःच्या डाएटवरती लक्ष द्यायला शिकवा. कारण मी तर ठरवलं आहे की आता त्याच्याकडे जास्त लक्ष द्यायचं, कारण त्याच्यामुळे आपल्या मुलांना, आपल्या घरच्यांना त्रास होऊ नये. आणि असं म्हणतात ना की घरची स्त्री शिकली तर ती कुटुंबाला शिकवेल, तसंच घरच्या स्त्रीचं आरोग्य उत्तम असेल तर ती घरच्यांना चांगलं ठेवेल, हसतमुख ठेवेल आणि सकारात्मकता घरामध्ये वावरेल. अध्यात्माला जवळ करा, मेडिटेशन करा, ध्यानधारणा करा. स्वतःसाठी रात्री झोपायच्या अगोदर 20 मिनिटं तरी ठेवा, स्वतःशी बोला, आज मी काय चुकले, काय छान केलं, याचा एक हिशोब आपल्या स्वतःकडे ठेवा. म्हणजे दुसरा दिवस खूप छान छान येतो आणि दुसऱ्या दिवशी आपण काहीतरी अजून चांगलं काम करतो आणि मग तेज, तो आनंद आपल्या डोळ्यामध्ये, आपल्या चेहऱ्यावरती दिसायला लागतो. पुन्हा एकदा सगळ्यांना महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. ज्या महिला आधीपासून उद्योग करतायत, व्यवसाय करतायत, त्यांना सुद्धा हे वर्ष खूप, हे वर्ष काय त्या पुढची सगळी वर्ष भरभराटीची जाव, आरोग्यदायी जावं, एवढी सदिच्छा. श्री स्वामी समर्थ.